मंत्री आले धामारे मस्त रस्त्यात नको धावरे उडवतील तुला। गाईस तुम्ही माझं काम चेक करू शकता, मी डॅक सायकल इथं सोडली आहे बघा अशी आणि बसलो आणि माझ्या फ्रेंड्सला पण बसायला लावलं, म्हटलं बसा यार रस्त्यात बसलो, तुम्ही बघू शकता। हे गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग। सो गाईज आत्ता वाजले संध्याकाळचे 5:30 वाजले जवळपास आणि आमचे मित्र आम्ही चाललोय सायकल राईडला, तुम्ही बघू शकता आमच्या सर्व सायकल। आणि थोडा एक्झामचा ताण आमचा होता खूप सारा, म्हणजे जवळपास आमचे दोघांचे पेपर चालू आहे, पेपर तर नाही झाले याचे होऊन गेलेले, तो थोडा एक्झामचा स्ट्रेस रिलीफ करण्यासाठी आम्ही चाललेलो आहे। अजून डेस्टिनेशन फिक्स नाही आमची कुठं जायचं आहे, पण जाताना कळेल कुठं जाऊ। सो एक दोन डेस्टिनेशन आहे फिक्स, त्यामध्ये एक सह्याद्री फार्म्स प्रोड्युसर कंपनी आहे जी की अराउंड आहे 13 किलोमीटर। प्रथमेश आहे नवीन की त्याला काही अजून सायकलचा एक्सपिरियन्स नाही, म्हणजे आफ्टर 3-4 वर्षानंतर तो सायकल चालवतो आहे। सो आम्ही एकदा गेलो होतो 20 किलोमीटर जाऊन येऊन, सो थोडासा अनुभव म्हणू शकतो, पण जाम झालं होतं, हालत खराब होती नंतर, पण बघूया। हा थोडा हात पण आजारी आहे, सो बघूया मी थोडा फिट आहे तर जायचं का नाही मग सह्याद्री फार्म्सला बघू ना, परत जाऊ ती पण जाऊ ती रिटर्न फिरू। बरं ठीक आहे, पण काही डेस्टिनेशन असं तर मजा आली असं, अजून डेस्टिनेशन नाही ना, सर्किट मारून डायरेक्ट अजून एक रोड आहे सह्याद्री फार्मला जाण्यापेक्षा मॉडी बदलून घुसायचं, तिथून त्या रोडनी साकोऱ्या मार्गे आपला ओझर कोकणगाव मार्गे ओझरला जायचं। ठीक आहे सर, लेट्स गो गाईज निघूया आपण राईडला सुरुवात करू। ऍक्च्युली गल्लीत काय नाही सुरुवात केली मी, अजून आत्ताशी आम्ही 1.5 किलोमीटर पुढं आलेलो आहे आणि मग सुरुवात केली, कारण की गल्लीत खूप आवाज असतो। सो लेट्स गो। तर फ्रेंड्स ही आहे माझी सायकल ओल्ड इज गोल्ड, त्यानंतर ही नवीन एकदम आमच्या ग्रुपमध्ये आमच्या क्लबमध्ये छोट्याच्या 3 जणांच्या क्लबमध्ये, आणि ही आहे किस्टोची नवीन सायकल आय थिंक, आणि त्यामुळेच प्रथमेश आलेलं आहे। आणि ही आहे मीडियम रेंजची, म्हणजे आज थोडीशी बरी आहे। चला हा सकाळी आहे सायकल, सो गाईज इथं आम्ही फोटो काढले, खूप सुंदर फोटो आले। तुम्ही इंस्टाग्रामवर आम्हाला फॉलो नसेल केलं तर फॉलो करा। आणि आता आम्ही चाललेलो आहे, वा काय मस्त येते। आणि चाललेलो आहे बघूया, आम्ही इथं थोडंसं थांबू, आमचं प्लेन आहे तिकीट आहे, सो यात सायकल कुठे ठेवायच्या याचा विचार करतो आहे, माझ्या करतो मित्रांना असं काही नाही, मस्त पण जाऊ एक दिवशी प्लेननी पण जाऊ। हा आहे मित्रांनो नाशिक एअरपोर्ट, म्हणजे ओझर एअरपोर्ट। तर मित्रांनो माझ्या पाठीमागा आहे नाशिक एअरपोर्ट, म्हणजे ओझर एअरपोर्ट पण म्हणू शकता तुम्ही त्याला। आणि आत्ता इथपर्यंत आलो आहे 9 पोलच्या रस्त्याने आलो, फार जवळ होतं, सो आता बघू कोणात किती स्टॅमिना उरला आहे त्याच्यावर डिसाईड करू की पुढं जायचं का नाही, किंवा मग 10 माईलच्या मार्गे रिटर्न घरी। चला विचारू गाईज काय करायचं आहे, चहा आणि इकडे न्यायचं सह्याद्री फार्म्स। आत्ताशी आय थिंक 2 किलोमीटर आलो असला आपण ओझर बसून, हा ठीक आहे यार। ऐका ना एअरपोर्टचं तिकीट चेक कर ना प्लेनचं, मग ऑनलाईन मोबाईल आहे ना। बघा ना आपण प्लेननी जाऊ कुठं तरी पेपर झाल्यावर, काय करायचं लवकर डिसाईड करा, मला तर ताण लागली पण पाणी पण नाही आणलंय इकडे सायकलला, कोणाचे हेच नाही पाणी लावाय, म्हणजे पाणी ठेवायचं कॅरियर एकदा गुगल मॅपवर चेक करू का किती इथे सह्याद्री फार्म्स, इथं आहे ना जागा म्हणजे ओय मंत्री आले धामारे मस्त ब्लॉग बन जायगा, रस्त्यात नको धावरे उडवतील तुला, खरंच छगन भुजबळ दे तू बाजूला आहे ना हरीश। अरे बघ माळ डॉगी मला पण कधी कधी असं वाटतं रे एवढं मोठं बनावं ना की आपलं पण गाडीला हॉटर असावं,
आणि त्याच्यात लाल दिवा तर नाही बघू शकत आज स्वप्न, पण मग असं वाटतं रे, तुला वाटतं का नाही हरीश की एमपीएससी युपीएससी करायचं होतं? म्हणतो एमपीएससी युपीएससी घ्यायचे नाही, दोनदा साईड बदललाय एका वर्षातच. पहिले मायक्रो बायोलॉजीला घेतलं होतं आणि आता फार्मसीला घेतले, ते पण अजून ऍडमिशन डन नाही झाले. ट्रॅक्टरचा आवाज येतोय. सो ते काका ओव्हरटेक करत गेले आपल्याला. आपण का ते हरीश साईड दे यार प्लीज, पाहायचे नशे बघा गाईज. हेवी ड्रायव्हर बन रे हो, कुठेतरी थांबले भाऊ. हवा या टपरीवर आणलंय, ही टपरी म्हणतात हा, ही टपरी म्हणतात माझे पैसे तू वर्ष. मी खरंच मी पैसे नाही आणले. A few moments later. आज आता आम्ही तिथं टपरीवर चहा पिला आणि त्यानंतर आम्ही चाललोय पुढं. सो आम्ही डिसिजन घेतलंय फायनली की सह्याद्री मॉल प्रोड्युसर कंपनीला जायचा. माझे फ्रेंड्स पुढे गेले. आता बघा ब्लॉगरचा स्ट्रगल, कारण शेकी फुटेज आली असते सायकल चालवताना आणि दम पण लागला होता थोडा, थांबलो तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी मित्रांनो. तर तिथं काही हेल्पर्स होते, जे गडी लोक होते त्यांचं, ते पण चहा घ्यायला आले होते. ते छाटायचं हार्वेस्टिंगचं काम करत होते. तिथं आवाज येतो आहे, पाणी सोडलं असेल त्यामुळं. हां, तर त्यांनी सांगितलं त्यांच्याकडे कातर होती, ती 700 रुपयाची होती. ती कातर इतकी टेक्नॉलॉजी, म्हणजे त्याचं फूल कापलं ना ते फूल त्याला चिटकून राहतं. आणि विचारलं ओव्हरऑल कसं असतं, तर एका गुलाबाच्या ह्याच्यात 20 फुलं बसतात आणि त्यांना त्याच्या मागं 4 ते 5 रुपये भेटतात काढायचे, म्हणजे हार्वेस्टिंगचे. सो असं काही होतं प्रत्येकाचं. तर ते सांगत होते आम्ही 450 रुपये रोज कमवून आणलं. म्हटलं चांगली गोष्ट आहे. मग शूट करणार होतं, पण मग शूट करताना कसं जे असतं ते मग घाबरून जातं आणि व्यवस्थित मग कम्युनिकेशन होत नाही. सो त्यामुळं चला. हे बघा माझे मित्र किती पुढं गेले, अक्षरशः दिसत आहे नाही. चला इथून जाणारे रस्ते कोणते कोणते, इंदोरी आहे, वणी आहे, सापुतारा आहे, पहिलं काय मोहडी आहे. सो लेट्स गो. मुलगी वाचवा, मुलगी शिकवा, 100%. फ्रेंड्स आव ग मोडी आलं, तरी पण अजून मी मागच आहे. माझे फ्रेंड्स पुढे निघून गेले. हालत जाम झाली मित्रांनो, अक्षरशः दम लागला पूर्ण छातीत, कारण की ते एकदम मागं राहिलं ना, मागच राहून जात. आलोय मोडी पर्यंत बघा. चला जाऊया त्यांना भेटू पट. सो आता काय जिथं आम्ही आलोय इथं मोडी गावात, छत्रपती शिवाजी महाराज की जय. सो फ्रेंड्स 1 किलोमीटर आहे इथून सह्याद्री फार्म्स प्रोड्युसर कंपनी, आणि माझे फ्रेंड्स तिकडे अजून थोडंसं राहिले. पटकन ताकद लावतो आणि चालतो. गाईस तुम्ही माझा घाम चेक करू शकता, मी डॅक सायकल इथं सोडली आहे बघा अशी, आणि बसलो आणि माझ्या फ्रेंड्सला पण बसायला लावलं. म्हटलं बसा यार रस्त्यात बसलो, तुम्ही बघू शकता, कारण की मी मागं राहिलो ना. असंच होतं जेव्हा पण आपण मागं राहतो, म्हणजे दिंडी म्हणा का किंवा कशात जर गड चढण्यात आपण मागं राहून गेलो आपल्या मित्रांपासून, तर शेवटच्याचे फाल हलो होता. माझ्यासोबतही तसंच झालं, मागं राहिलो त्यांच्यापासून, अगद्या डोळ्याच्या अंतर दिसायचे पण पोचता येत नव्हतं, कारण की हे पण चालू होते. मी यांना सांगितलं नाही थांबा, शेवट थोडं इथं यांना जॉईन झालो, यांना म्हटलं थांबा. आता कसं दमलंय का तुम्ही? मला पाणी पिवायचं झालंय, पाणी कुठे भेटल, पाणी कुठे भेटल धरणावर, असं जवळ नाही जायचं बरं का धरणावर. हा टायमिंग झालंय 6:11 वाजले मित्रांनो. माझ्या पाठीमागं आहे सह्याद्री प्रोड्युसर कंपनी. लोक म्हणतात असतील बोर अशी बसून काय करताय ना. असो चला, खूप घाम लागलं, निघाल निघतोय माझं तर पोट पण थोडं दुखायला लागलं होतं. निघायचं काय करतात चॅटिंग हरीश प्रथमेश काय करतोय तू? काही नाही रे आपण निघायला. चला चला मित्रांनो, ही आहे सह्याद्री प्रोड्युसर कंपनी. स्टाफ निघतोय. काका पालखेड धरण किती किलोमीटर आहे?
दीड सो चला दीड किलोमीटर थांब रे आता तरी यार माझ्यासाठी माग राहिलं खूप आलं होतं ॲक्च्युली अय स्टाफ होता ना त्याच्यामुळं काहीच तिथं कंपनीचे लोक काम करतात त्यांची सुट्टी झाली होती त्यामुळं तसं पण आमचा प्लॅन होता पहिले धरणावर जाऊ नंतर मग कंपनी बघू गाईस पाहिले का याची खर्ची काय म्हणते त्याला आम्हाला खूप ताण लागली आहे आमच्या शेजारी एवढी मोठी पाईपलाईन आहे तरी आम्हाला पाणी पिता येत नाही आणि शेजारी छोटेसे डोंगर्स आणि इथं घोडे चारताना काही काही आता चाललो आम्ही पालखेड धरणाकड जस्ट बघू लांबूनच आणि परत शेजारी फार्म प्रोड्युसर कंपनीत जाऊ आणि मग घरी जाय बघा इथं पाणी वाव क्या सीन येतोय वाव काहीच तुम्ही झोंबोवाले पिक्चर बघितलाय का असं प्रदेश म्हणतो आता कारण की त्याच्यात काहीतरी समथिंग सीन आहे त्याच्यामध्ये या पाईपलाईनमध्ये केमिकल असतं मग ते पिऊन घेतात लोक आणि मग ते झोंबी बांधतात आणि नंतर शेवट ते चांगलं पाणी पिल्यावर किंवा पाणी अंगावर पडलं ते परत नीट होऊन जातं माणसामध्ये दोमे तो आजा हरीश तुझा भाऊ होता ना रे त्याच्यामुळं आपल्याला सोडलं हॅपी फ्रेंडशिप डे हरीश बट यार तो काय होत या काय होते शेतकऱ्याचा बंगला होता का खतरनाक ए हरीश हा प्रथमेश मंदिर आहे मंदिर प्रायव्हेट मंदिर काय सेपरेट इज हॅपी फ्रेंडशिप डे टू यू ऑल जीव जाईल का नू फिक्स डेफिनेटली चढा राहील कुठंतरी हे गाईज सो आत्ता आम्ही फायनली पालखेड डॅमवर आलो तुम्ही बघू शकता वाव काय सुंदर असा नजारा आमच्या डोळ्यासमोर आहे आम्ही काही जास्त जवळ न जातो तुम्ही बघू शकता जस्ट इथं आम्ही सायकल लावलेलं आहे आणि फोटोशूट चालू आहे तो इंस्टाग्रामवर माझ्या मित्रांना फॉलो करा मलाही फॉलो करा माझी आय डी आहे गौरव कदम 395 आणि बघा इथं आहे ना मासे पकडताय लोक आणि आमची सायकल घेऊन गेले ते दादा आणि ते म्हटले कुठून आले सो आम्ही ओझरून आलो आहे फार लांब त्यांना वाटलं बस तिथं मस्त व्यक्ती फोटोशूट पटकन मी पण काढून घेतो फोटोज आणि बघा आता सिनेमॅटिक्स सो गाईज आता टाईम झालाय जवळपास 6:45 वाजत आलेले आणि खूप मजा आली एवढं भारी लोकेशन आहे बघा ना आणि त्याच्यामध्ये आम्ही फोटो काढले एक रील पण बनवली पटकन चालतीवर आणि कसं वाटलं प्रथमेश एकदम आणि काहीच थकलो नाही हे बघा ना अजून सुद्धा लोक इथं फिशिंग करताय तुम्हाला कदाचित दिसत असेल आता फारचित असले आता पाणी सोडलेलं नाही पाणी सोडले तेव्हा तर आवाज खूप फिल आणि मज्जा पण येईल अरे तुला कसं वाटलं छान वाटलं एकदम असं मन मोकळं झालं म्हणजे मनात काय साठवून ठेवलं ते घरी फार बोर होत रे घरी बसून बसून बोर प्रत्येकाच्या जीवनात तसे प्रॉब्लेम्स असतात म्हणजे की असं मजा वाटत नाही घरी बसून सुद्धा असं बाहेर मित्रांसोबत आलं 30 वर्ष झाले असं नाही बोलू पण नाही रे आपल्याला दगडावर दावा तिथून फोटो काढा झाले कुत्रा आणि पाणी चल ना अरे मग तिकडून बघू रे इकडून कुठं तर मित्रांनो आम्ही आत्ता चाललोय इकडं पालखेड धरणाच्या वरच्या बाजूने म्हणजे जिथून आम्हाला पाणी दिसल त्यामुळे आम्ही चाललेलो आहे ॲक्च्युली 7 वाजले तुम्ही म्हटलं यांना नको पण बघूया जास्त जवळ नाही जाणार जास्त लांबूनच बघू फायनली पालखेड डॅमच्या आम्ही जे वॉटर स्टोरेज असतं तिथं आलोय तुम्हाला बघायचं आहे बघा किती सुंदर हवा गार हवा सुटलेली आहे आणि खूप येण्याचं सार्थक झालं पटकन वेगळी फोटो स्टोरीज काढून घेऊ आणि आपल्या तुम्ही आल्यापासून याच्या नवीन सायकलचेच फोटो काढतोय असं वाटतं की त्याला कंपनीला फोटो पाठवायचे जसं की पोर्टफोलिओ बनवून द्यायचा असतो एखाद्या प्रोडक्टचा तसं ते बघा अजून तेच चालू आहे प्रथमेश बस यार सायकलवाले बोलले की यार ये फोटो कितने वेळ ठीक आहे तिथं पोरं पण आले ते घाघट करत आहे सो ते पण आले आमच्यासारखेच
आय थिंक इथं मस्त फोटोशूटसाठी एकदम भारी आहे. कॅम्पिंग करायचं म्हणत होते ना गाईज. गाईज आमची सायकल, आमचा फोनचं यूज इस्तेमाल होते. इथे सगळे फोटो काढते तुम्ही बघू शकता मस्तपैकी. आणि इकडं हा अरे काय करतोय देश पॅन्ट काढतोय. पण व्ह्यू काय क्वालिटी येतो यार असं व्ह्यू. आणि फोन पण भारी आहे आपला, त्यामुळं काहीच विषय नाही. तुम्ही दादा खडक सुकेने ओके आपल्या चॅनल यूट्यूबला बघा गौरव लाईव्ह नाव आहे. तर चला मित्रांनो आपला झालाय टाईम. तुम्ही इथंच असतील ना 1-2 किलोमीटरवर. आम्हाला जायचं आहे अराऊंड ओझर असेल 12-13 किलोमीटर. चला पटकन अंदर झालंय बा 7 वाजले. हळू रे ठोकशील का. चला पण नजारा खरंच आणि वातावरण आज एक नंबर होतं, एक नंबर. सो गाईज फायनली आम्ही निघालेलो इथून आणि वाजलेले 7:15. सो घरी निघायचा टाईम झाला आहे, सनसेट पण झालेला आहे. आणि तुम्हाला काही फोटोज बघायचे असतील तर इंस्टाग्रामवर मला फॉलो करा, आय डी आहे gaurakadam395. आणि जसं की खूप मजा आली भरपूर दिवसानंतर, कारण एक्झामचा खूप स्ट्रेस होता आणि आत्ता बाहेर निघालो, परत आता घरी जाऊन एक्झामचा अभ्यास करावा लागेल असो. सो आम्ही 12-13 किलोमीटरला आम्हाला येतो, 1.5 तास लागेल. सगळे सोबतच जाऊ, कोण माग पुढे नका जाऊ, नाही तर खूप हाल होऊन जाते. सो लेट्स गो गाईज. घरी चाललो आम्ही आणि जसं की हरीश आम्हाला बोलला होता की घरी जाताना तो विचार येतो की घर किती लांब आहे, कसं जायचं, पाय दुखत आहे. सो ते आमचं सुरू झालेलं आहे आणि पाणी प्यायचं आहे मला तर. हे यास हे यास लोड नका घेऊ, पोहोचू आपण घरीच पोहोचू. गाईज इकडं लाईटच नाही रस्त्याला, अजून तरी उजाड आहे म्हणून चाललो आम्ही. आणि अंधार पडल्यावर हालत खराब होईल. घरी चाललो आहे मित्रांनो आम्ही. टायमिंग झालं आहे 7:24. आजूबाजूला अशी बाग आणि मधी रस्ता एकदम. आत्ता आम्ही मोडी गावात आलेलो आहे आणि इथं आम्ही आत्ता भत्ता खातो, तुम्ही बघू शकता. ॲक्च्युली भत्ता खायचं बनत तर नाही की म्हणजे काय भत्ता खायचा. टायमिंग झालं आहे जवळपास 8 वाजता, 8:15 बाकी आहे. सो भत्ता काय खायचा पण ठीक आहे, खाऊन घेऊ. एक पाण्याची बॉटल घेतली आहे बस. आणि तुम्ही माझ्या पाठीमागे एरिया बघू शकता, तिथं आमच्या सायकल सर्व पार्क केलेल्या आहेत. थोडी भूक लागली ती म्हणून काय खायचं म्हणून भत्ता खातोय. पटकनपैकी भत्ता खा. सो गाईज भत्ता खाऊन झालेला आहे आमचा रात्रीचे 8 वाजता. आणि इथं आता हे घेत आहे थोडंफार गोड काहीतरी खायला रस्त्याने. आता अराऊंड काका इथून ओझर किती किलोमीटर आहे अजून? 10 किलोमीटर. बापरे काहीच मित्रांनो, 10 किलोमीटर जायचं अजून आम्हाला. 10 किलोमीटर जायचं गाईज. अराऊंड वेळ लागेल 1/2 तास लागेल. चला गाईज एक प्रॉब्लेम झालेला आहे. आम्ही इथं खाऊन तर घेतलं 40 रुपयाचं म्हणजे 30चा भत्ता आणि 10ची पाण्याची बॉटल घेतली. पण आता इथं फोनपे आणि ते वर्क नाही करत आहे, काय माहीत काय इश्यू आहे. सो प्रथमेश मी तर कॅश नव्हती आणलेली आज, आणि कोणीच कॅश नव्हती आणली होती मागच खर्च करून घेतली. आणि आता इथं होत नाही काहीच, प्रथमेशचं पण होत नाही. तर मी माझ्या पैसे कट होत आहे आणि मी माझ्या दिदीला पण सांगितलं, ट्राय केलं पण होत नाही. ठीक आहे चला आता काय भांडे कसं लावा
सो गाईज याने याच्या भावाला फोन केला आहे आत्याच्या मुलाला की 40 रुपये घेऊन ये पटकन. सो गाईज फाइनली त्यांचे पेमेंट करून दिलेले आहे आम्ही. आणि काय विषय नाही. सो हा आहे हा रिश्या आत्याचा मुलगा. थँक्यू सो मच संदेश तू आला. आमचं ऑनलाईनचं पेमेंट होत नव्हतं, फायनल झालेलं आहे. आता आम्ही चाललो आहे घरी. 10 किलोमीटर जायचं मित्रांनो अजून इथून. मित्रांनो आम्ही चालतो चालतो एवढ्या अंधारात आलो आहे ओझर एअरपोर्टपर्यंत. वाजले तुम्ही बघू शकता ओझर एअरपोर्ट रात्री काय असा दिसतो. आणि आत्ता आम्ही चाललो आहे फायनली. सो वाट रोजची वळण वाकडे बुद्धी दे शक्ती दे हेच सांगणे. मित्रांनो आम्ही आत्ता एअरफोर्स रोड म्हणजे जवळपास प्रभुधामच्या इथं आलेलो आहे. म्हणजे प्रभुधाम म्हणजे माझ्या घरापासून अराऊंड आत्ता हार्डली 1/2 किलोमीटर राहिला. सो गाईज फायनली आम्ही ओझरमध्ये एंटर केलं आहे आपल्या आपल्या गावात. सो चला जाऊया आता घरी. गाईज फायनली घरी पोचलो आहे. माझ्या शीटची हालत बघा, इथला नट आय थिंक लूज झाला आहे त्याच्यामुळे पूर्ण रस्त्यात असं अप अँड डाऊन अप अँड डाऊन त्याच्यामुळे पुरी वाट लागली. आता आम्ही आमच्या घरी पोचलेलो आहे सर्व. आणि सर्व सुखरूप आलो, कोणी काही कुठं पडलं नाही. आणि आता टाईम झालाय जवळपास रात्रीचे 9 वाजले मित्रांनो. आणि 5 वाजता सुरू केली होती असं आपण कन्सिडर करू. जवळपास 4 तास आम्ही राईड केली सायकलवर नॉनस्टॉप. बस तिथं पालखेड डॅम बघितला. त्यानंतर ॲक्च्युली आमचा प्लॅन होता की सह्याद्री फार्म प्रोड्युसर कंपनी बघू, पण काही जमलं नाही बघताना, त्यामुळं ते अवॉइड केलं. कारण रात्री होत चालली होती खूप. तर फक्त आम्ही पालखेड डॅम बघितला जिथून पाणी पडतं आणि त्याची बॅक साईड बघितली. बघून खूप छान वाटलं आणि खूप वातावरण पण खूप छान होतं. मित्रांनो तुम्हाला कसं वाटलं काही बोलायचं मित्रांनो? आणि सायकलिंगचे खूप फायदे मित्रांनो, आपले पाय पण फिट राहतात. जसं की आता आमचे दुखत आहे तुम्ही बघू शकता. अक्षरशः इथं क्रॅम्प येत आहे. आता पटकन पैकी खूप घाम होऊन झालो, पुन्हा असं चिकट घाम आला होता. आता आंघोळ करतो सर्व, म्हणजे सगळे त्यांच्या त्यांच्या घरी करतील. आणि मस्त जेवण करून आता, कारण घरचे पण फोन चालू झाले, ते 9 वाजत आले होते ना मित्रांनो. पटकन पैकी मग ब्लॉग एडिट करून तुम्हाला ब्लॉग बघायला भेटत असेल. सो आमच्या एका छोट्याशा कष्टासाठी एक व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ आवडले असेल तर खाली कमेंट करा कशी वाटली व्हिडिओ. अशा इंटरेस्टिंग ट्रॅव्हल व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील का तेही सांगा. आणि व्हिडिओमध्ये काय कमी वाटली असेल तेही सांगा. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय करणार. थँक्यू सो मच परत एकदा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय. अरे यार थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय करा सर. बाय सारे. बाय सी यू टुमारो.